आपण आपला अधिकाराचा वापर करून आपलीच बाजू कशी योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करताय आणि या सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात असा आमचा समज झालेला आहे अध्यक्ष महोदय त्या करता आम्ही वॉकआउट करतो हे बरोबर नाही तुम्ही सगळ्यांना न्याय दिला पाहिजे अशी माझी अपेक्षा 49,700 अध्यक्ष महाराज विरोधी पक्ष नेते बोलतात बसून घ्या कृपया बसून घ्या अध्यक्ष महाराज आज सन्माननीय ह्या सभागृहाचे सभासद आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी नियम 97 एक मुद्दा उपस्थित केलेला होता अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना संधी दिली परंतु अध्यक्ष महोदय आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोण सदस्य असतं कोण मंत्री असतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष असतं अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये सरकारच्या एक लक्षामध्ये असं आलं की त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि या सभागृहाचे सदस्य नाना पटोले तसंच माजी राज्यमंत्री बच्चू कडू माजी खासदार संजय काकडे माजी आमदार आशिष देशमुख माजी खासदार संजय राऊत माजी मंत्री आणि विद्यमान विधान परिषदेचे सदस्य एकनाथराव शिंदे अशा अनेक एकनाथराव खडसे अशा अनेक राजकीय नेत्यांच्या कोणतंही तशा बघितलं तर प्रबळ कारण नसताना फोन टॅप करण्यात आले अध्यक्ष महोदय त्याची चौकशी करण्यात आली आणि ती चौकशी करत असताना एक जबाबदार अधिकारी आयएएस ऑफिसर वरिष्ठ आयपीएस ऑफिसर वरिष्ठ पातळीवरचा आयपीएस ऑफिसर लेडी त्याच्यामध्ये त्यांचा संबंध आहे हे लक्षामध्ये आलं अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव आहे रश्मी शुक्ला आणि हे सगळी केस चालू असताना असं काय कारण घडलं अध्यक्ष महोदय की कुणाच्याही आदेशाने ह्या रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या ह्याच्यामध्ये खटला चाललेला होता तर सूत्रधाराचा पर्दाफाश होईल अशी भीती आताच्या सरकारच्या मनामध्ये आली का अध्यक्ष महोदय कोणत्याही कारणासाठी सरकारने परवानगी ह्याला नाकारली आणि भारतीय टेलिग्राफ ऍक्ट उल्लंघन करण्यात आलं विधिमंडळाच्या सदस्यांचा स्वातंत्र्याचा संकोच केला गेला अध्यक्ष महोदय हे लोकशाहीला धोका निर्माण करणारी बाब नाही का अशा अधिकाऱ्याला का पाठीशी घातलं जातं आणि अध्यक्ष महोदय शेवटी त्याच्यामध्ये तो जवळपास तपास थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला हायकोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीनं विड्रॉ करता येणार नाही अध्यक्ष महोदय काय चाललंय अलीकडच्या काळामध्ये ह्या सातत्याने घटना घडतायत आणि त्याच्यामध्ये तुमचं अध्यक्ष महोदय आपलं काम आहे की आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये संरक्षण देणं जर आमचा कुठं त्या ठिकाणी अशा प्रकारचा अवमान होत असेल आमच्या एकंदरीत असणाऱ्या गोष्टीवरच कुणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये कसं चालणार त्याच्यामध्ये आम्ही आमची फक्त बाजू म्हणून सांगत नाही उद्या त्याही बाजूचे सन्माननीय सदस्य आम्ही सरकारमध्ये होतो अध्यक्ष महोदय एक उदाहरण द्या की आम्ही किंवा काय केलं का आपण मांडलेला जो मुद्दा आहे आपली भावना जी आहे त्याचा हा सभागृह आदर करते परंतु आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा सभागृह काही नियमानुसार चालतो एक नंबर एक नंबर दोन जर का कुठच्याही सदस्याचा कुठचाही अधिकार बाधित होत असेल तर त्यासाठी आपण एक सिस्टम लावलेली आहे आणि ती सिस्टम आज काल किंवा 15 दिवसापूर्वी लागलेली नाहीये आपल्याकडे विशेष अधिकार समिती आहे आपल्याकडे हक्कभंग समिती आहे आपण निश्चितपणे तिथे अर्ज करावा तिथे पिटिशन फाईल करावी आणि आपल्याला न्याय मिळवून द्यायचं काम मी करेन आपल्याला न्याय द्यायचं काम मी करेन याबद्दल प्रत्येक सदस्यांनी निश्चितपणे आश्वासित राहावं यात कुठचीही अडचण येणार नाही कुठचाही पक्षपात होणार नाही जर का एखाद्या सदस्याचा कुठच्याही अधिकारावर गदा आली असेल तर त्याला न्याय मिळवून द्यायचं काम हे अध्यक्षांचं आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडीन एवढंच आज आपल्याला आश्वासित करतो परंतु माझी परत हीच विनंती असेल की हा सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे इथे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सर्व सभा मेंबर्स येतात त्यामुळे
आपण महाराष्ट्राच्या जनतेबरोबर खरोखर न्याय करायचा असेल तर सभागृह हा आपण नियमानुसारच चालवायला पाहिजे। माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण कृपया आता लक्ष प्रश्न उत्तराचा तास पुढे चालवूया। परंतु नियम 57 वरच त्यांनी मुद्दा मागितला ना, तुम्हाला अधिकार आहे ना मान्य विरोधी पक्षनेते बाजूला ठेवून एखादा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घेण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांना असतो आणि अनेकदा तशा प्रकारचा वापर करण्यात आलेला आहे। दादा एक मिनिट भास्करराव विरोधी पक्ष नेते बोलता है ना, बसा आपण। दादा या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घेऊन या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन चला घ्या। चला प्रश्न उत्तर, चला पुढचा प्रश्न घ्या। प्रश्न क्रमांक 49793 नाही झालं ना, दिलं ना अध्यक्ष महोदय, एवढी महत्त्वाची बाब असताना विधानसभेचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य आणि आम्ही सगळेजण ही बाजू मांडत असताना देखील आपण आपला अधिकाराचा वापर करून आपलीच बाजू कशी योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करताय आणि या सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत असा आमचा समज झालेला आहे अध्यक्ष महोदय, त्याकरता आम्ही वॉकआउट करतो, हे बरोबर नाही। तुम्ही सगळ्यांना 49793 प्रश्न क्रमांक 49458